तासगाव तालुक्यात द्राक्ष पिकांचं प्रामुख्याने उत्पादन घेतलं जातं. लवकर द्राक्ष बाजारात आणण्यासाठी ऑगस्टमध्ये आगाप फळ छाटणी केली जाते. तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात मणी राजुरी सावळज डोंगरसोनी अंजनी वडगाव आणि सावर्डे या गावातून 15 ऑगस्टपासून छाटणीला सुरुवात होत असते. परंतु सततच्या पावसानं द्राक्षबागांच्या छाटण्या यंदा मात्र लांबणीवर पडल्या आहेत. त्यात पुढील आठवडाभर पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानं तसेच यावर्षी पाऊसमान जास्त असल्यानं फळछाटण्या लांबणीवर पडल्या आहेत. तासगाव तालुक्यातील द्राक्ष आणि बेदाण्याला राज्यासह परदेशातही मोठी मागणी असते. अनुभवी द्राक्ष दागायदार धाडस करून ऑगस्टमध्येच छाटण्या घरून घेतात, परंतु पावसामुळे रोग नियंत्रण करणं कठीण होतं. लाखो रुपये खर्च करून चांगलं उत्पादन निघणं अपेक्षित असतं, त्यामुळे फळछाटणी उशिरा करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. कोरोनाचं संकट टळून बाजारपेठ सामान्य होऊन द्राक्षाला कितपत मागणी राहील याविषयीही मात्र शेतकरी साशंक आहेत. राजू थोरात, स्टार महाराष्ट्र न्यूज, तासगाव.